नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही बरे आहात ना आज मी बनवलं आहे डी आय वाय ज्वेलरी जे घरात माझ्याकडे साहित्य होतं त्याच्यापासून तर बघूया आपण कसं बनवलं आहे आणि खूप इझी आहे नक्की बघा पूर्ण व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इथे मी पेपर घेतला आहे त्याला फोल्ड केलं आहे त्याला मी आपल्याला किती लेंथ ठेवायची आहे नेकलेसची किती वेळ ठेवायची त्यानुसार तुम्ही पेपर फोल्ड करू शकता इथे कार्डबोर्ड घेतला तरी चालेल पण पेपरमुळे कसं आपल्याला नेकला तिथे फोल्ड होतं कार्डबोर्ड थोडा हार्ड असतो थो। त्यामुळे मी इथे जाड असा थिक पेपर पण तुम्ही घेऊ शकतात आणि तिथे मी एक वुलन थ्रेड घेणार आहे ते मी छोटे छोटे कापून ठेवले आहेत थ्रेड इथे मी येलो घेतला आहे तुम्ही कुठलाही कलरचा घेऊ शकतात जो कलर तुम्हाला पाहिजे तर इथे मी असं पूर्ण जी पेपरची स्ट्रीप आहे त्याला असं व्यवस्थित सगळीकडून चारीकडून असं मी फिरवून घेणार आहे वुलन थ्रेड त्यामुळे एक छान पॅटर्न तयार होतो आणि एक येलो छान अशी डिझाईन रेडी होते हे बघा तर इथे मी फक्त अरेंज केलेले आहेत इथे माझ्याकडे जुन्या नेकलेसचे जे काही पर्ल्स होते तेच मी यूज करते आहे तुम्ही मार्केटमधून पण आणू शकतात तर इथे मी फक्त अरेंज करून घेते एक ऑरेंज व्हाईट आणि ग्रीन असं इंडिपेंडन्स थीम आहे म्हणून मी हे कलर्स घेतले आहेत तर ते अरेंज केल्यानंतर याला छान ड्राय होऊ द्यायचं आहे तेवढ्या वेळेत आपण इयरिंग रेडी करून घेऊ इथे मी जाड कार्डबोर्ड घेतला आहे त्याला मी पूर्ण वोलान थ्रेड घेऊन पुन्हा सर्कलमध्ये मी फिरवते आहे म्हणजे एक छान सर्कल पॅटर्न रेडी होईल आपल्या इयरिंगसाठी तर हा मला हा माझा बेस असेल सो कार्डबोर्ड एक जाड घ्या फक्त ते, तेवढी एक काळजी घ्या आणि छान असं सगळीकडे आपण सर्कल करून घेऊ तोपर्यंत तो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नवीन आहात चॅनलला तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा ब्ले बेल आयकॉनला ऑलवर क्लिक करा आणि लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅनलवर विजिट करू शकता खूप सारे डी आय वाईज आहेत आपल्या चॅनलवर तर इथे बघा माझं बोलता बोलता रेडी झालं आहे आणि आता याच्यावर पुन्हा मी नेकलेसला मॅचिंग करायचं आहे म्हणून मग मी इथे ऑरेंज व्हाईट अँड ग्रीन इयरिंग्ससाठी मी रेडी करते आहे तर कसे वाटली ही आयडिया नक्की सांगा प्लीज शेअर करा कमेंट करा कसं वाटलं नक्की सांगा आता हे जुन्या इयरिंग्सचे जे माझे मागे आपण लावतो तर ते होते माझ्याकडे तर ते पण मी जुन्या इयरिंग्सपासूनच घेतलं आहे तुम्हाला न्यू मिळत असेल मार्केटमध्ये तर न्यू घेऊ शकतात आणि इयरिंग्स पण आपले रेडी आहेत फक्त त्यांना ड्राय होऊ द्यावं लागणार आहे तेवढ्या वेळेत मी इथे मी हुक ॲड करून घेते आहे त्या पेपरला हलकंसं होल केला आहे आणि हुक ॲड करते आहे तर हे सुद्धा माझं जुनं नेकलेसचे हुक्स आहेत तर ते मी इथे लावून घेते आहे म्हणजे आपल्याला जर काही दिवस बोर झाला या नेकलेसपासून तर या नेकलेसला पुन्हा रियूज करू शकतो आपण तर म्हणून इथे जुन्यापासून नवीन असं रेडी केलं आहे नेकलेस रेडी झाला आहे इयरिंग्स बघू शकतात किती सुंदर दिसत आहेत आणि इथे मी बेल्टला सेम करून घेतलेला आहे तर बघू शकता इथे छान ज्वेलरी रेडी झाली आहे बेल्टला मी ऑरेंज थ्रेडने जे वुलन थ्रेड आहे त्याच्याने फक्त सर्कल सर्कल असं म्हणजे तिला एक मॅचिंग थीम होऊन जाते तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये